आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सिंगपुरात खंडणी वसूल करून लाच घेतल्याचे प्रकार उघडकीस. पोलीस हवालदारासह एका पक्षाच्या युवा अध्यक्षासह त्याच्या भावावर गुन्हा दाखल. शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथे काम मिळवून दिल्याबद्दल लाच मागितल्या प्रकरणी एका पोलीस हवालदार एका पक्षाच्या युवा अध्यक्षासह त्याच्या भावाविरोधात खंडणीचा गुन्हा नोंद झाला आहे. जयसिंगपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वैभव खामकर यांनी बांधकाम व्यावसायिक लक्ष्मण दादासो कवाळे यांना बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले होते. त्या बदल्यात खामकर याने कवाळे यांच्याकडून वेळोवेळी मागणी करून 4 लाख उखळले होते. त्यानंतरही आणखी 8 लाखांची मागणी खामकर करत होता. कवाळे यांनी नकार दिल्याने खामकर यांचा भाऊ विकी खामकर याने जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अनिल चव्हाण यांच्यासह जाऊन कवाळे यांना गाठले आणि भावाचे पैसे देऊन प्रकरण मिटवून टाका असे म्हणत पैशाची मागणी करत धमकी दिली. याबाबत लक्ष्मण कवाळे यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जयसिंगपूर पोलिसांनी या 3 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे.